नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या मखमलाबाद येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नाशिक पूर्वमधील महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ मखमलाबाद गावात प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी मखमलाबाद बस स्टँडवर असलेल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे, पुंडलिक खोडे, भाजपा पंचायत राज शहराध्यक्ष ज्ञानेश्वर पिंगळे, मंडलाध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, सुनील केदार, उत्तम उगले, शंकरराव पिंगळे, सुभाष तिडके, बबन ढगे, संजय गामणे, खराटे तात्या, तानाजी पिंगळे, दिलीप पिंगळे, अजित ताडगे, राकाशेठ माळी, विलास तिडके, अप्पा शिंदे, दिलीप रसाळ, मनोज चारोसकर, राजेश पिंगळे आदींसह मखमलाबादचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी राहुल ढिकले यांच्या प्रचार दौऱ्याचाही आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण मखमलाबाद गावातील ग्रामस्थ मतदारांच्या राहुल ढिकले यांनी भेटी घेत कमळ चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन केलंय. नाशिक पूर्वचे उमेदवार मखमलाबादचे जावई राहुल भाऊ ढिकले यांनी मागील 5 वर्षात केलेला विकास बघून त्यांना परत उमेदवारी देण्यात आली तर आमच्या प्रभागामधून राहुल भाऊंना जास्तीत जास्त मताधिक्याने आम्ही निवडून देऊ. तसेच जी सरकारने लाडकी बहीण योजना राबविली त्याच्यात महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच आमच्या महिलांना चांगला त्याचा फायदा झाला आणि त्या महिला खूप आनंदी आहे आणि त्यांच्या कुटुंबाला या लाडक्या योजनेचा खूप मोठा हातभार झाला. गावामध्ये संघाचं काम मी सुरू केलं असतं, भाजपची शाखा मी सुरू केली, अनेकांना माहित नाही, चुकीची माहिती काही जण देतात, या गोष्टी लक्षात घ्या. आणि आता फार बोलत मजा नाही तरी पण या ठिकाणी राहुल भाऊ आपले आमदार आणि भावी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या उमेदवारीसाठी आपण सर्वजण जमलात, भरघोस मतांनी त्यांना विजयी करा एवढीच आमची अपेक्षा आहे. सर्व गावांनी एकमुखी निर्णय घ्या आणि भाऊंना यश द्या. बघितलं तर कुठल्या प्रकारचं कामामध्ये आहे का राहुल भाऊंनी केलेलं नाही. पहिले जर 2.5 वर्ष सोडले तर नंतरच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे राहुल भाऊंनी हा विकास आपल्या प्रभागाचा केलेला आहे, नवे आपल्या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, त्याला तोड नाही. मग त्यात मळ्यातले प्रत्येकी रस्ते असतील, प्रत्येक समाज मंदिरामध्ये उभारलेले सभा मंडप असतील, नुसतं राहुल भाऊंनी आपण पंचवटीची एक मोठी ओळख निर्माण केलेली आहे. त्याचं कारण असं की मागच्या वेळेस प्रत्येक बाहेरचे जे लोक पंचवटीमध्ये यायचे विचार करायचे की ही जी पंचवटी रामाची भूमी आहे, ज्या प्रकारे औद्याचा विकास झाला त्याप्रमाणे पंचवटीचा विकास झाला पाहिजे. हीच कुठेतरी खुणगाट मानाशी बांधून भाऊंनी जी भव्य दिव्य मूर्ती नाशिकमध्ये उभारलेली आहे पंचवटीमध्ये, आणि त्या निमित्ताने आपण नाशिकचं नाव पूर्ण देशामध्ये भाऊंनी उज्ज्वल केलेलं आहे. आपण यांना 15 वर्षापूर्वीच इथं ताब्यात घेतलेलं आहे, पण आता फक्त रिन्युअल करायचंय अजून एकदा. तरी सर्वांना मी एकच विनंती करतो की कमळ या निशाणीवर सगळ्यांनी फुलेचा ठसा मारून त्यांना भरघोस मतांनी विजय करावा. प्रभाग क्रमांक 6 मध्ये राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि गावामध्ये फिरून या ठिकाणी त्यांचा समारोप होणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू आणि कॉलनी परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत, त्याचबरोबर मळे विभागातील काही भागाचे रस्ते काढले आहेत. पेट्रोलच्या संदर्भात त्यांनी अत्यंत विधान भवनामध्ये प्रश्न मांडून त्या संदर्भात प्रश्न मार्गी लावला आहे. पक्षाच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीणसह लाडका भाऊ आणि ज्येष्ठांसाठी केलेले कामं या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कामाच्या आधारावर आम्ही भाजप म्हणून लोकांना आवाहन करतोय, निवडणुकीला सामोरं जातोय. राहुल भाऊ त्यांच्या कामाच्या आधारावर मागच्या पेक्षा मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन आम्ही मखमलवाद म्हणून मोठं मताधिक्य देणारच आहोत. आमच्याबरोबर आमच्या भगिनी सुनीताताई पिंगळे, नगरसेवक पुंडलिकराव खोडे हे सर्वजण बरोबर आहेत. एकूणच नाशिक पूर्वमधून पंचवटी मंडळातून 1, 4, 6 प्रभागातून आम्ही मोठं लीड हे मागच्या पेक्षा दुप्पट तिप्पट असं लीड देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि मागच्या महिन्यात मी क्लिप पाहिली की जो कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सांगितलं पेट्रोल मी केलाय, त्याच्यामुळे हे पहिल्या इतिहासातलं असं आहे की ज्यांनी काम घेतलं
जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो म्हणतो पेट्रोलचं काम मी केलं, आता हे ना नगरसेवक ना आमदार ना खासदार, फक्त टक्केवारी देऊन काम मॅनेज करून घेतलं आणि म्हणतं पेट्रोल मी केलं. तर अशा आता तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, माझी क्लिप मध्ये गेली की व्हॉइस क्लिप की मी समोरच्याला ऑफर देतोय 15 लाख 20 लाख बाबा. आता काल पोलिसांनी शोधून काढलं की ती क्लिप खोटी आहे, त्या समोरच्याला अटक केली. त्याच्यामुळे काहीतरी फेक नॅरेटिव्ह करायचा, व्यवहारात जसं लोकांना फसवायचं तसं राजकारणात फसवता येत नाही, कारण समोर जनता आहे. आणि त्याच्यामुळे जे खोट्यावर चालले त्यांचं कधी खरं होत नाही. आणि त्याच्यामुळे मी काय म्हणतो, आमचे बाबा इथं जनशक्ती त्यांच्या बरोबर आहे, शेतकरी आहेत इथं बसलेले, सगळे शेतकऱ्यांशी जुळलेले ज्ञानेश्वर पिंगळे हे सगळे इथं शेतकऱ्यांशी आहेत. आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचं गोष्ट असते तेव्हा हे ठाम भूमिका घेतात. आज आपल्याला बघतो, मी 5 वर्षात मी जवळपास 80% मतदारसंघात फिरलो, वडिलांच्या वेळेस फिरलो, 5 वर्षात तर फिरलो, तरी 80% लोकांपर्यंत फक्त मी 5 वर्षात पोहोचू शकलो, कारण 4 लाखाच्या वरती मतदार आहेत, 2 लाखाच्या वरती घर आहेत आणि 2-1 हजार कॉलन्या आहेत. बिल्डिंग म्हटलं तर 17-18 हजार बिल्डिंग आहेत आणि एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं हे शक्य नाही. परंतु अवघ्या 20 दिवसात एखादा माणूस जर उभा राहत असेल तर तो कोणत्या बळावर उभा राहतो, काय घेऊन उभा राहतो आणि काय करतो हे बघणं गरजेचं आहे. दरम्यान उमेदवार राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ मखमलाबाद मधून निघालेली रॅली मेन रोड, राम मंदिर, पटेलवाडा, कुंभार गल्ली, सिद्धार्थनगर, माळी गल्ली, काकड गल्ली, कोळीवाडा, पिंगळे गल्ली इथून मार्गस्थ झाली. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.